आपल्या सर्वांचेच साऊंड बोलतात लाडके नेते आणि अतिशय आदरणीय आणि श्रद्धास्थान असलेले आदरणीय सुधाकर पंत परिचारक मालक ज्यांना आपण मोठे मालक म्हणून सर्व उठायचो. आज आपल्यातनं ते गेल्यानंतर जवळजवळ आता एक वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्याकरता आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. आज एक फार मोठा संयोग असा आहे की सकाळी मी बाबासाहेब देशमुखांकडे गेलो होतो आणि आता मोठ्या मालकांच्या दर्शनाकरता या ठिकाणी आलो. महाराष्ट्राच्या राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून या दोघांकडे आपण गेले अनेक दशकं पाहतोय. मोठ्या मालकांनी समाजाकरता केलेलं कार्य हे प्रचंड मोठं आहे आणि जेव्हा एखादा व्यक्ती स्वतःच्या पलीकडे पाहू शकतो, स्वतःकडे पाहणं एक स्वाभाविक वृत्ती आहे, पण स्वतःच्या पलीकडे पाहणं ही जी काही वृत्ती असते ते आपल्याला जे निष्काम कर्मयोगी असतात अशा निष्काम कर्मयोग्यांमध्येच आपल्याला अशा प्रकारची वृत्ती पाहायला मिळते आणि तशा प्रकारचे निष्काम कर्मयोगी हे मोठे मालक होते. म्हणून ज्या ज्या क्षेत्रात त्यांनी काम केलं त्या त्या क्षेत्रामध्ये आपला ठसा तर उमटवलाच, पण प्रामाणिकतेनं कुठल्याही क्षेत्रात काम करून यश संपादित करता येतं हे समाजामध्ये आणि राजकारणामध्ये दाखवण्याचं काम हे मोठ्या मालकांनी केलं. आज पांडुरंग परिवार असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या संस्था असतील, सहकारी संस्था असतील, प्रत्येक संस्था अतिशय उत्तम प्रकारे त्या ठिकाणी चालवून दाखवली आणि या चालवत असताना त्यातली विश्वस्त म्हणून जी भावना आहे त्या भावनेला कधी त्यांनी ठेस पोचू दिली नाही आणि म्हणूनच ते कधी मालक त्यांचा आपण सगळे मालक म्हणत असलो तरी कुठल्याही संस्थेत ते मालकाच्या भूमिकेत कधी गेले नाही, राजकारणातही मालकांच्या भूमिकेत गेले नाही, ते सदैव सेवकाच्या भूमिकेत राहिले आणि अशा प्रकारचा एक खऱ्या अर्थानं कर्मयोगी. आज अनेक वेळा असं वाटतं की अशी माणसं आपल्यामध्ये नाहीत तर पुढे कसं व्हायचं, पण असा विचार करायच्याऐवजी त्यांच्या या संपूर्ण वाटचालीने प्रेरित होऊन आपण तसं कसं बनवू शकू किंवा आपण तशी माणसं कशी तयार करू शकू हा विचार करणं अतिशय महत्त्वाचा आहे आणि मला विश्वास आहे की आज खऱ्या अर्थानं मोठ्या मालकांनंतर प्रशांत मालक असतील, उमेश मालक असतील, हे देखील त्याच भावनेनं हा संपूर्ण परिवार पुढे घेऊन चालले आहेत आणि मोठ्या मालकांच्या आशीर्वादानं ते जे काही एक मोठं काम त्यांनी समाजाकरता उभं केलं आहे ते अधिक मोठं होईल असा आशीर्वाद त्यांच्याच चरणी आज आपण मागूया. आज या त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा त्यांचं या ठिकाणी पुण्यस्मरण करतो आणि आज कर्मयोगी फाउंडेशनची सुरुवात झाली आहे की ज्यातनं शिक्षण असेल, आरोग्य असेल, रोजगार असेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं जाणार आहे. ते देखील मला असं वाटतं अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब आहे, त्यामुळे कर्मयोगी फाउंडेशनला देखील मी मनापासनं या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.